अहिल्यानगरमधून सुमारे 150 ते 200 भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईकडे रवाना होणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे, त्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश बाळगजे. किती कार्यकर्ते आज मुंबईला शपथविधीसाठी जात आहात आणि तुमच्यात काय भावना आहे सध्या? आमचे एकंदरीत कार्यकर्ते त्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि इतर राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित असल्या कारणामुळे आम्हाला जेवढे पास उपलब्ध झालेले आहेत, किमान 150 ते 200 पास उपलब्ध झाले आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विविध गाड्यातून बस मधून सगळ्या महिला पुरुष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणाहून नगर मधून निघाले. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, काय आनंद आहे, काय उत्साह आहे कार्यकर्त्यांना? देवाभाऊ हे आमचे खरं आदरणीय स्थान आहे, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊ तेवढी थोडी आहे, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की आमचे देवाभाऊ या मुख्यमंत्री पदाला आज शपथविधी घेणार आहे आणि त्या शपथविधीला आम्हाला जाण्याचा योग येतोय. हा आमच्यासाठी खूप मोलाचा दिवस आहे. मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि एकूणच हे सर्व शपथविधीसाठी आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. लैलेश बारगजे, जे 24 तास आयलँड.